नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही न्यूज साम टी व्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी कधी कधी लग्न ठरतं मात्र लग्ले लग्न जे ठरलेलं असतं ते काही ना काही कारणामुळे मोडतं तुटतं आणि यामुळेच ठरलेले लग्न तुटणे कारण कुंडली आणि वास्तुशास्त्र या, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सरांचं स्वागत करूया सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये नमस्कार सरांची चर्चा करणार आहोत या लग्न मोडण्यामागची कारण काय असू शकतात काय दोष असतात कुंडलीत तेव्हा हे असं सगळं घडतं याविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी पंडितजींच्या कार्याची माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपण पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात दरम्यान तुम्ही सुद्धा आत्ता या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता सरांना तुमचे प्रश्न शंका कुशंका विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत सर बऱ्याचदा असं होतं की पत्रिका जो होते कुंडलीज होते पण मुलामुलींची मन मनंसुद्धा जो होतात पण काही कारणामुळे ते लग्न मोडतं सगळा घाट घातला जातो पण ते लग्न मोडतं याचं कारण काय असतं बरोबर नमस्कार आज महत्त्वाचा सब्जेक्ट आहे ठरलेले लग्न तुटणे असं कुणाला व्हायला नको असेल तर पहिलं पत्रिका पहिल्यांदाच बघा सांगायचा सा उद्देश हा आहे की ही पत्रिका बघून असं काय नाही ना आपल्या मुलामुलींच्या पत्रिकेमध्ये हे पहिल्यांदा बघून त्या त्या दृष्टिकोनातून मग आपला उपाय करता येतील आता ठरलेले लग्न तुटणे असं का होतं असे कमीत कमी सत्तर कार ते ऐंशी कारणं काढले त्या ते काही कारणात मी मुद्दाम लिहूनच काढलेत असलं म्हणजे महत्त्वाचे कारण आहे गुरु किंवा शुक्र या दोन ग्रहांचं बळ नसणे नंबर वन फक्त गुणमेलन करणे कितीतरी प्रेक्षक आहेत आता हा प्रोग्राम बघणारे किंवा त्यांचे एक नातेवाईक त्यांचे मित्रपरिवारामध्ये ठरलेलं लग्न तुटलं घटस्फोट ह्या गोष्टी तुम्ही बघायला मिळाल्या असतील त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं असेल अहो आम्ही तर गुणमेलन केलं होतं पण कसं काय लग्न तुटलं असं दुसरं तिसरं काय गुणमेलनात एक मत नसणे म्हणजे आज तुम्ही पत्रिका बघितली आणि समजा आमची मुलगी आहे जे मुलीला समोरच्याने पत्रिका बघितली सगळं झालं आणि एकदा यस म्हटलं आणि नंतर मग परत नंतर सांगतो म्हणून परत कॉलच आला नाही सगळं म्यूट मोड काय फोन नाही काय नाही ग प्रथम दिवशी येऊन घेऊन सगळं झालं पुढं पुढं लग्न ठरवून परत तुटलं का सेकंड ओपिनियन घेता तरी माझ्या ज्योतिषी सांगतो माझ्या दोषीशी सांगतो माझ्या ह्याला एक्सपर्टला त्या एक्सपर्टला दाखवू मग त्यांचा एक्सपोर्ट परत काय हो का पर तर घोळ होतो आणि काय तुटतं त्याच्यानंतर घटस्फोटाची पत्रिका असेल तर तुटणारच त्यानंतर वास्तुदोष असेल तुमच्या घरात वास्तुदोष नैऋत्याची एंट्री दक्षिण नैऋत्याची एंट्री परत इशान्याला टॉयलेट बाथरूम बऱ्याच गोष्टी आहेत तरीसुद्धा घटस्फोट म्हणजे घटस्फोट होऊ शकतो किंवा ठरलं लग्न तुटू शकतं त्यानंतर काय प्रेम असणे साखरपुडा करणे हा एक पॉईंट दिला आहे मी म्हणजे लव अफेअर असतं लग्न करायचं असतं लव्ह अफेअरनंतर लग्नाच्या अगोदर साखरपडाव होतो आणि त्यानंतर ते अजून जरा क्लोज आल्यानंतर कळतं की हा माणस स्वभाव माहिती जुळत नाही आहे म्हणजे प्रेम असणं हे पंचमस्थान स्थान तुमच्या पत्रिकेतलं असतं आणि सप्तम हे विवाहाचं असतं जेव्हा घरात घर ज्या घरात मंगळसूत्र पडतं ना तेव्हा त्या ठिकाणी जे ग्रह बसलेले असतात जी दृष्टी पडते तेव्हा तुमचा प्रॉब्लेम चालू होतो म्हणून काही वर्ष पहिल्यानंतर काही महिने चांगले तर लग्नानंतर प्रॉब्लेम येतात नंबर वन किंवा साखरपुडा झाल्यानंतर जे क्लोजनेस म्हणजे एका डाळाव करते यार नाही हा माणूस काय आपलं बरोबर नाही हे उपयोग नाही म्हणजे असं पण तुटतं तु। अजून अंदाजे वेळ काढून पत्रिका अंदाजे दहा जे अकराला लग्न आमच्या मुलाचा जन्म झाला आहे मुली जन्म असं करून पत्रिका काढले आणि मग बघणे अशावा लग्न तुटतं अजून एकाचीच पत्रिका पाहणे आता मुलाची पत्रिका आहे मुलीचे लोक विश्वास ठेवत आणि पत्रिका दिली नाही मग मग लग्नच करू नका अजिबात पत्रिका बघायला बघून करायचं आहे ना मग बघूनच करायचं बघून करायचं असेल ना तर आज बाडजस्टमेंट काय प्रकार करायचा नाही मध्यस्थावर विश्वास ठेवणे बिचारा मध्यस्थ चांगलं होऊ दे म्हणून दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करतो पण त्या ज्याच्याकडनं तो बोलत असतो त्यावरती बॅकग्राऊंड त्याचा स्वभाव त्या व्यक्तीनं काय केला विश्वास का माहीत नसताना बिचारा तोंडगची पडतो हा एक पॉईंट मध्यस्थावर विश्वास ठेवायला हरकत नाही पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल लेव्हलला या गोष्टी बघायला पाहिजे तिसरं आहे पत्रिकेत लग्नात फसवा फसूज लग्नामध्ये फसवा फसू योगच असेल पत्रिकेत तर साखरपुडा होऊन नुसतं ठरवून होऊन लग्न तुटू शकतं त्यानंतर काय मंगळ कडक असणे काय माणसांना जबरदस्त कडक मंगळ असेल तरी सुद्धा त्याचं मुळे त्याच्या विचारामुळे पण पटकन सहा महिन्यामध्ये लग्न लग, 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 असे एवढे बरेच कारण या ठिकाणी आहेत असे चाळीस पन्नास कारण आहेत नुसतं कारणाकारणामध्ये आपला शो संपून जाईल म्हणून एवढी कारण डोळ्यासमोर ठेवून तुमची पत्रिका मी बघत असतो जरी नुसतं पत्रिका डोळ्यासमोर असेल ना तर बघतात ते मला सॉफ्टवेअर पटपट पट पटपट चालू होतो नक्की कुठल्या 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 अँगल काय काय प्रॉब्लेम येईल पूर्ण जीवनाचा आढावा इथं माझ्या डोळ्यासमोर येतो त्यानंतर तुम्हाला डिसिजन येतो करायचं का नाही करायचं कर <laughs> गुण मिलनाप्रमाणे लग्न करायला तुम्हाला पहिलीच शिक्षण म्हणजे एखादं ब्राह्मणाचं काम करणारा व्यक्ती असेल दोन महिने चार एक दोन महिन्यामध्ये ब्राह्मणाचं जरी काम केलेला वयाचा बारा वर्षाचा मुलगा पण किंवा पाचवीतला मुलगा पण प्रमाण लग्न चालेल की नाही हे सांगून पाचवीतला मुलगा पण सांगू शकतो पंचांग बघून की कि किती गुण जुळले म्हणजे विचार करा गुण किती जुळले हा दहा वर्षाचा मुलगा पण सांगू शकत असेल तर तीस वर्ष एक्सपिरियन्स गेला माझा असेल त्यात किती एक्सपर्टेशन असेल नुसतं चौकोन बघितल्यानंतर अख्खा माणसाचा लाईफ कळतं बघितल्या बघितल्या तेव्हाच तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी हे सक्सेसफुल हातात जाईल याची गॅरंटी देऊ शकतो फक्त गुण मेलो की असे बरेच पॉईंट आहेत आयुष्याचा प्रश्न असतो तेव्हा त्याचा ॲडजस्टमेंट नावाचा प्रकार मी करत नाही आणि माझ्या समोरच्या क्लायंटला करू देत नाही अनेक वेळा क्लायंट पंडितजी मी दहा पत्रिका पाठवल्या पंधरा पत्रिका पाठवल्या तुम्ही नाहीच म्हटलं नाहीच म्हणलं नाहीच म्हटलं मी नाही म्हणणार माझा एक्सपिरियन्स आहे मी एक्सपर्ट आहे मी, मी नाही म्हणणार मला जेव्हा परफेक्ट वाटतं यस इथं मी मी म्हणतो शंभर टक्के जुळायला पाहिजे साठ टक्के तरी मॅचिंग नको आपल्याला तेवढं ते असलं तरी मी सॅटिस्फाईड होतो माझं सॅटिस्फॅक्शन लेव्हल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यस म्हणत नाही तो माझा प्रश्न आहे अशा पद्धतीनं ठरलेलं लग्न तुटणं हा प्रकार अर्धवट माहितीमुळे किंवा या अशा बऱ्याच गोष्टीमुळे होतं त्यामुळं लक्ष देऊन करणं सगळं गरजेचं आहे नक्कीच असा सर एक फोन येतो आपल्याला पुण्यावरून फोन घेऊया स्वातीजी बोलतात पुण्यावरून स्वातीजी नमस्कार पंडितजींना प्रश्न विचारा हॅलो बोला हा माझ्या मुलाची जन्म तारीख आहे सतरा आठ नव्याण्णव हा रात्री नऊ वाजून एकोणतीस मिनिट हा स्थळ पुणे ओके क्वेशन झालाय बीई कम्प्युटर येस पुढे आता स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय बर त्याला गव्हर्नमेंट जॉब मध्ये सक्सेस आहे का येस बघा नंबर वन आता बी जे इंजिनिअरिंग जे केले त्याचा लाईफ मध्ये पुढे काही संबंध असणार नाही हे काळ्या दगडावरची रे या इंजिनीचा डायरेक्ट इफेक्ट काही होणार नाही नंबर वन नंबर टू गव्हर्मेंट जॉबच्या दृष्टिकोनातून इफेक्टिव्ह आहे का गव्हर्मेंट जॉबच्या दृष्टिकोन इफेक्टिव्ह एट्टी पर्सेंट पॉझिटिव्ह आहे कारण गुरु आणि रवी ह्या दोघांचा या ठिकाणी योग येतो आहे आणि रवी षष्ठ स्थानामध्ये आहे आणि मंगळचंद्र युती पण आहे त्यामुळं गव्हर्नमेंट चिकाठीनं काम करणारा व्यक्ती आहे पॉसिबल आहे पुष्कर वापरा डायमंड वापरा मंगळचं दान करायला सुरुवात करा अग्रशन कमी व्हायला पाहिजे म्हणून ताम्र तोयम म्हणजे बुद्धिमत्ता वाढण्याचं यंत्राचं जे पाणी आहे ते प्यायला चालू करा माझं पॅड वापरा त्यावर माझं शिक्षणाचं पेनस्टँड वापरा तुम्हाला फायदा होईल वास्तुशास्त्र होणं चांगल्या घरात राहा किंवा तुमचं घर वास्तूवर होणं चांगलं करा ते घरातलं एनर्जीच त्या मुलाला पुढं जाण्यासाठी मदत करणार आहे आणि हे सगळे उपाय करून सगळ्यात महत्त्वाचं काय इच्छापूर्ती कुपीमध्ये लिहून ठेवणे मी माझा मुलगा असा असे अभ्यास करतो परीक्षेत आज दिनांक या तारखेपासून या येणाऱ्या सहा महिन्याच्या काळामध्ये जी का परीक्षा येईल त्या त्यापरीक्षे उत्तम गुणांनी पास व्हावा आणि त्यावरचा जो मंत्र आहे भगवतगीते मधला इच्छापूर्तीचा शेवटचा मंत्र आहे सेव्हन्टी एट नंबरचा मंत्र तो मंत्र इच्छापूर्तीचा आहे आज शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना इफेक्टिव्ह आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे सर सलग दुसरा फोन येतो अहमदनगर वरून आपण फोन घेऊया मंगलजी बोलतात अहमदनगर वरून मंगलजी नमस्कार कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं सरांना प्रश्न विचारा हा नमस्कार गुरुजी नमस्कार मी अहमदनगर मधून बोला माझा भाऊ आहे त्याचे लग्नाचा योग कधी तो बघायचा होता आपल्याला त्याची जन्मतारीख आहे पंधरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव ओके सकाळी नऊ पंचेचाळीस ओके जन्म ठिकाण जन्म ठिकाण मुंबई मुंबई काय करतो आता हॅलो काय करतो आता तो आता पालिके महापालिकेमध्ये सर्व्हिस सर्व्हिसला बर ओके नाईन सिक्स ओके मंगळाची दृष्टी पडते कुटुंबाच्या स्थानावर त्यामुळे डिलेन मॅरेज दाखवते वैवाहिक जीवनाचा कारक जो मंगळ आहे हा याच्या लाभात गेलाय त्यामुळे असं काय मला निगेटिव्ह असं काय वाटत नाही या व्यक्तीची रास आहे कन्या सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओके आता गम्मत सांगतो आता या दोन हजार तेवीसच्या एप्रिल एंडपासून ते दोन हजार चोवीसच्या एप्रिल एंडपर्यंत वर्षभराचा काळ हा या सगळ्या कन्या राशा लोकांना आठवा गुरु आहे त्यामुळं आठवा गुरु असल्यामुळं हे ब्राह्मण जे आहेत ते म्हणतात की आठव्या गुरुला लग्न करायचं नाही ल साखडपुळा करायचं सा नाही टिळा करायचं नाही त्यामुळं आपोआप तुमचं लग्न वर्षभर होणार नाही मी या गोष्टी अजिबात मानत नाही सहावा आठवा बारावा गुरु असेल तर वैवाहिक जीवन सुरुवात करायला लग्न करायला काहीही हरकत नाही काल पर्वातील अक्षरशः वयाच्या पस्तीस वर्षाची मुलगी होती त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये बारा गुरु आहे बारावा गुरु सगळ्यांनी नकार द्यायला चालू केला तर लग्न करणार कधी बृहस्पती शांती करून तुम्ही लग्न करू शकता हे विधान आहे ना त्याला काय सबस्टिट्यूट आहे ना <laughs> म्हणजे तुम्ही जे, जे काय दांगता सवा गुरु लग्न कोणा का आठवा गुरु लग्न अरे तुम्ही सांगता पण त्या मुलाचं आयुष्य बर्बाद होता मुलीचं लग्न लेट झालं मुलीचं वय वाढतं ते आईवडिलांचा मानसिक त्रास होतो बाकी सगळ्या समाजाचा त्रास होतो थोडं तरी लॉजिक वापरायला पाहिजे आणि विज्ञान युगामध्ये पण जगतोय काही रूल्स रेग्युलेशन आत्ताच्या टाईमप्रमाणेचं पुढे घ्यायला जायला नको त्या बाईचं लग्न कधी होणार मुलीचं लग्न कधी होणार संतती कधी होणार काय कधी होणार या अशा गोष्टी सगळ्यांना आव्हान आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिषांना जे काय पत्रिका बघतात सगळ्यांना आव्हान आहे माझं की जे सहावा आठवा बारावा गुरु बघत असतील त्यांना आहे की हे असं बघायचं बंद करा बृहस्पती शांती नावाचा विधी आहे तो करून याशिवाय लग्न करा म्हणजे ॲटलिस्ट ताटकळलेली जे आहेत आता सहावा आठवा बारावा गुरु कुणाच आणि काही लोक तरी चौथा गुरु दहावा गुरु अरे चौथा गुरु लग्न करू नका दहाव्या गुरु लग्न नका सहाव्याला करू नका आठव्याला करू नका बाराला करू नका मग लग्न करायचं कधी इतका ला ला हा इतका मोठा प्रॉब्लेम माझ्यासमोर येतो ना माझ्या असिस्टंटला मी कायम सांगतो की टी व्हीला शो लान हा मला मुद्दा काढा म्हणजे मला हा येईल डायरेक्ट बोलता येईल मला तेव्हा तुम्ही पण लक्षात घ्या प्रेक्षकांनी सहावा आठवा बारावा चौथा दहावा गृह अजिबात बघू नका बृहस्पती शांती लग्न करा तुमच्या मुलांचं लवकर लग्न होईल सगळं जुळलेलं असतं फायनल असतं लग्न होणार असतं अचानक म्हणतात ते आठवा हे आहे करू नका वर्षभर वेळ नाही मग सगळे हाताश होतात ते काही वेळा लॉजिकल विचार करणं गरजेचं आहे तर या मुलाचं लग्न जे आहे आता जे सांगितलं मुलं ह्यामुळं मुळे ह्या आठव्या गुरुमुळे जर लग्न लांबलं तुमच्या मुलाचं मुला लग्न मुला तर मुला दोन हजार चोवीसच्या मे नंतरच होणार तोपर्यंत तो काय होणार नाही आणि लवकर होण्यासाठी तर मी उपाय देत असतो त्याप्रमाणे इच्छापूर्ती कुपेचा वापर करा तुम्ही पुष्करा वापरा त्यावर पाचू वापरा काही गोष्टी मी ते वापरा मंगळ जो आहे हा शनि सहाशा शनि मंगळ सहाशे शांती करा आणि लग्नात काय प्रॉब्लेम आहे घटस्फोट पत्रिका असा करताना बाकीच्या मुलीची पत्रिका बघूनच व्यवस्थित टॅली करून लग्न करा सर पुढचा फोन सुद्धा अहमदनगर वरूनच आहे अनुश्रीजी बोलतात अनुश्रीजी नमस्कार पंडितजींना प्रश्न विचारा नमस्कार सर बोला सर मला माझ्या मुलाच्या लग्नाबद्दल विचारायचं एक आयुष्य कसं राहील आणि योग केव्हा आहे एक ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ओके okay. वेळ आहे रात्री नऊ वाजून वीस मिनिटे हा आणि प्लेस आहे अहमदनगर ओके okay. काय शिक्षण आहे तो मध्ये मॅनेजर आहे काय सांग तुम्हाला माहिती आहे भाऊ तुमचा किती रागीट आहे मी सांगायची गरज नाही पटकन जेडणं पटकन रागावणं असं होतं व्यवसायात ह्याला यश नाहीये वाय जीवनात घटस्फोटाची पत्रिका ही शंभर टक्के आहे बघा आता हां नाईन्टीन एट्टी फोर आहे नाही का ऑलरेडी बघा आता किती वेळ झालेला आहे बघा कळ कसं टॅली होतं लगेच त्यामुळं लग्नाची गडबड करू नका अजून मी सांगेल ते राहू की तू शांती करा अर्कव्यवहार करणं गरजेचं पहिल्यांदा आहे अजून काही उपाय मला प्रत्यक्षात भेटल्यानंतर मी तुम्हाला देईन यावर तुम्हाला ते उपाय देणार ते डायमंड आणि निलम वापरा त्याचा फायदा गॅरंटीडली होईल डायमंड आणि निलम सांगितलं बरोबर बरोबर आहे ओके okay, तो मंगळ दान चालू करा इच्छापूर्ती कुबीचा पहिल्यांदा महत्त्वाचा वापर करा तुमच्या घराचा प्लॅन माझ्याकडे घेऊन याच्या घरामध्ये काय दोष ते बघूया आपण तर नऊ नऊ दहा अकरा बारा ओके okay, म्हणजे आता शंभर टक्के लग्नादृष्टीकोनातून हे पुढचं वर्ष या सहा महिने अतिशय उत्तम आहेत काय प्रॉब्लेम नाही फक्त आजपर्यंत झालेलं नाही आता कधी होणार यासाठी मी सांगितले उपाय करा प्लॅन घराचा मला पाठवा मी बघून तुम्हाला उपाय देईन म्हणजे डिसेंबर तुम्हाला हरकत नाही नक्की सर पंडितजी म्हणतात त्याप्रमाणे सगळे उपाय करा आणि असेच पंडितजींकडे अनेक येत असतात पंडितजीकडे समस्या घेऊन विवाहाच्या समस्या घेऊन आणि पंडितजी जे काही उपाय सांगतात ते अत्यंत आचरणासाठी साधे सोपे असे असतात त्यापैकी काहींचे अनुभव आपण पाहूया आम्ही प्रमोद जाधव मला तो कार्यक्रम आवडला मी भेटायला आलो सरांना मोठ्या मोठी अभ्यास केला आणि काही उपाय सांगितले काही शांती करायला सांगितल्या त्या शांती आम्ही केल्या किंवा शांती केली बरेचसे उपाय करायला लागले काही प्रॉडक्ट्स घेतले आणि कालांतराने आम्हाला त्याचा चांगला गुण आला मुलीचं लग्न लग्न ठरलं लग्न झालं तिला जॉबही लागला आणि लग्नाला पाच वर्ष होऊन गेलं जातात दोन सव्वा दोन वर्षाचं तिला बाळ आहे सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही सरांना भेटून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपलं आयु आयुष्य सुखी समाधानी करू शकता तर हा अनुभव आपण पाहिलात आणि पंडितजी दिव्य मंत्रसाधनेचा उपक्रम हा आयोजित करत असतात आणि खूप भरभरून प्रतिसाद असा सरांच्या या सगळ्या मंत्रसाधनेच्या सोहळ्याला मिळतो यात सहभागी झालेल्या काहींचे अनुभव आपण पाहूयामध्ये

नागा। 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 सर काय सांगाल याविषयी दिव्य मंत्र साधना हा उपक्रम आम्ही आयुष्यभर ज्या अध्यात्माचं काम केलेलं आहे आणि वेद वाचलेले आहेत उपनिषद वाचले इंजिनिअरिंगला असताना अभ्यास केलेला आहे या, आणि यामध्ये आज तुमच्यासमोर मी आहे पण चोवीस पुरवठ गायत्री मंत्रावर आधारित करून अमेरिकेत लॉस एंज इनॉग्रेशन करून एकवीस कंट्रीमध्ये वास्तूपुरट पोहोचवले आहे त्या वास्तुपोरटवर सगळे बीज मंत्र आहेत सगळ्यांना पॉझिटिव्ह इफेक्ट आलेला आहे आणि स्वतःची माझी साधना या अनेक वर्षापासून चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या वेळेला लक्ष्मीची पूजा वेगवेगळे मंत्र सिद्ध करून म्हटलेले जे आहेत हेच तुमच्यापर्यंत पोहोचावे तुम्हाला कधीही कुठल्या गोष्टीची कमी पडू नये आणि तुमच्या जीवनात भरभराट व्हाय व्हावी म्हणून दिव्यमंत्र साधना प्रोग्राम असतो आता पुढचा प्रोग्राम मी पुण्याला करणार आहे त्यानंतर परत मी वाशी कोल्हापूर चिपळूण या ठिकाणी प्लॅनिंग माझं आहे आणि ऑगस्टच्या दरम्यान अमेरिके त्यानंतर हाँगकाँगला करणार आहे तर या असं माझा प्लॅन आहे तर या दिव्यमध्ये साधना शंभर टक्के या तुम्ही स्त्रीयंत्र बघितलं छोटं श्रीयंत्र आहे की सिद्ध कसं करायचं कुंकुमार्चन जे आहे कशा पद्धतीने करायला पाहिजे तुम्हाला काही दिव्य मंत्र मी देत असो डेली तुम्ही त्या देवतेला मनामध्ये कायम ती भावना मनामध्ये येऊन त्या देवतेचे अटॅच झालं पाहिजे आपण अटॅच झालं पाहिजे या देवतेशी अटॅच होण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल लक्ष्मीचं नाव घेऊन उपयोग नाही लक्ष्मीचं मंत्र म्हणता म्हणता लक्ष्मीला अटॅच व्हायला हो पाहिजे तुम्ही जेव्हा तुम्ही एका देवतेला अटॅच होताना ती देवता तुमच्या मागे यायला चालू करते या चा? चक्रा चा हे अटॅचमेंट नसल्यामुळे आपला प्रॉब्लेम येतो हा अटॅचमेंट कसं करायचं आपल्या चक्राच्या माध्यमातून हे मी तुम्हाला शिकवतो हो बऱ्याच गोष्टी आहेत जेव्हा प्राण कुठं असतो प्राण कसा आपण वर आणतो खाली आणतो षट आज्ञाचक्र जागृत कसं करायचं कोणतंही काम कशा पद्धतीनं आपण करू शकतो या गोष्टी सगळ्या तुम्हाला शिकवल्या जातात आणि ते पण फ्री असतं म्हणजे जास्त फी वगैरे असं काही नसतं जी माझं माझे वास्तू माझे आहेत त्याचा वापर करून करा आपण करायला लावतो कारण तो सगळ्यात महत्त्वाचा पाठ दिव्यमधील साधनेमधला जो आहे तो म्हणजे वास्तुशास्त्रातले आपले असलेले अतिशय जबरदस्त असे पॉझिटिव्ह इफेक्ट देणारे प्रोडक्ट नक्कीच सर शेवटची अगदी थोडा थोडीच मिनटं राहिलेली आहेत तर मला एक सांगाल की बऱ्याच जणांना आपण बऱ्याचदा ज्योतिषी निवडताना खूप प्रॉब्लेम होतात तर नक्की कुणाचं मार्गदर्शन घ्यावं कारण सत प्रत्येक जणाचा वेगवेगळं असं मत असतं साधं सिंपल काय हा आता हा एक तुम्ही वेगळाच मुद्दा काढला आहे पण या मुद्द्यावरती बोलायचा प्रश्न आला नव्हता पण तुम्ही जे म्हटलं की ज्योतिषी कसा निवडावा कुणाला पत्रिका दाखवा कुणाकडे गुण मेलन करावं साधं सिंपल गोष्ट आहे विचार करा तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही दाताच्या डॉक्टरकडे गेला त्या दात त्याचे दात तुटले असते तर काय उपयोग होणार आहे जर केस तुम्ही केसा संबंधी उपचार केला कुणाकडे गेलाय आणि तो माणूस जर ज्या माणसाला टक्कल पडलाय तो उपचार घेणार आहे का नाही घेणार मग ना। वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र यामध्ये ज्या लोकांनी प्रगती केली त्या लोकांना सगळंच मिळालं पाहिजे ना त्यांची मग जबरदस्त प्रगती व्हायला पाहिजे आपण आम्ही जर प्रगती करून देणारे तुम्हाला तुमची पत्रिका सांगत असेल आणि तुमचं भवितव्य घडत आमचं जर पॉवरफुल भवित्य असलंच पाहिजे जे ज्योतिषी वास्तू पॉवरफुल असले पाहिजेत डिपेंड्स आपण ते लक्षात घ्या की हा ऑटोमिंडे गेला गेलाय का अनेक ठिकाणी गेलेला आहे का किती त्याला अवॉर्ड आहेत कुठल्या कुठल्या पद्धतीनं तो आ, मोठ्या पद्धतीनं वर्ल्ड वाईड फिरलायच्या ह्या सगळ्या गोष्टी टॅली करा आणि मग तुम्हाला कळ जो माणूस स्वतः सक्सेस आहे तोच तुम्हाला सक्सेस देऊ शकतो हा साधा सिंपल रूल जसा तुम्ही डॉक्टरांसाठी बाकी गोष्टीसाठी वापरता तसाच तुम्ही सगळ्यासाठी वापरायला पाहिजे असं माझं सरळ एक आ, सिंपल माणसं म्हणणं आहे नक्की सर पंडितजी म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही ज्योतिषाची निवड करताना अतिशय चौखंदरित्या करा किंवा अगदी तुम्ही पंडितजींना येऊन भेटलात तरी चालेल आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिले नंबर दिलेले आहेत ते नोट डाऊन करून घ्या तसंच तुम्हाला आता जर या कार्यक्रमात प्रश्न विचारता आले नसतील तर पुढच्या मंगळवारी म्हणजे अकरा एप्रिलला आपण परत भेटतोय तेव्हा सुद्धा तुम्ही सरांना प्रश्न विचारू शकता तसंच वाशीच्या ऑफिसमध्ये सर असणार आहे सात एप्रिलला सात एप्रिलला सगळ्या अपॉइंटमेंट फुल आहेत अकरा एप्रिल सॉरी तेरा एप्रिल आहे त्यानंतर मी दोन देशांमध्ये जाणार आहे एक पाच दिवससाठी आणि एक दहा दिवसासाठी तर एप्रिलमध्ये दोन दिवसासाठी वास्तू कन्सर्ट हे बाकी जाणार आहे त्यामुळे अपॉइंटमेंट घेताना मी जेव्हा अवेलेबल आहे ते बघा त्याबद्दल मी अपॉइंटमेंट घेऊन मला पुण्याच्या ऑफिसमध्ये बुधवार शनिवार रविवार आणि वाशीमध्ये गुरुवार किंवा शुक्रवार जे वेळ तुम्हाला दिले असेल त्याबद्दल वेळेवर तुम्ही घेऊन विथ अपॉइंटमेंटच भेटू शकता नक्कीच पंडितजी तुम्ही इथे आलात तर आणखी खूप विचारायचं होतं याविषयी मात्र वे आपल्याकडे वेळ अपुरा पडला त्याच्यामुळे आपल्याला हे घेता येत नाही पण तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद यानंतर इथेच थांबतोय नमस्कार